कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. आपी चकुलीला काय झाले गं? मी लगन केलं. नाही नाही, तू काय सांगितलं का तिला? मी काय नाही सांगितलं अर्जुन. शक्यच नाही, माशी का बघतीय ती? असं म्हणजे? असं म्हणजे आज कॅडबरी भरवायला लावली, मला ज्या वेळी भेटेल त्यावेळी म्हणते की आपली दीदीची काळजी घे, तिचे लाड कर, जेलमध्ये मला भेटायला यायची त्यावेळी म्हणायची आपली टीम आहे, आता सरळ सरळ तुझी बाजू घेतीये. बाजू? अर्जुन, बाजू घ्यायचा काय प्रश्न आहे इथं? हे तू बोलतीये. अगं, त्या बारक्यापुरीला पण नाही सोडलं तू. आणि त्या बारक्यापुरीला वाटतं आपण परत एकत्र यावं. आपण एकत्र नाही जरी आलो ना तरी मी तुझी काळजी घ्यावी असं वाटतंय तिला. अरे मग त्यामागे काहीतरी कारण असेल ना? कारण हे की अर्जुन कदम चुकलाय आणि कलेक्टर अपर्णा मानेंवर अन्याय झालाय. अर्जुन बाज झालं, खरंच बाज झाला. आता लई दिवस झाले मी ऐकते तू जेव्हा जेव्हा कलेक्टर अपर्णा माने, कलेक्टर अपर्णा माने म्हणतो ना, तेव्हा हेटाळणीचा सूर असतो. तू असं नको बोलू माझ्याशी खरंच. नाप्पे, तू ज्या ज्यावेळी मला भेटतीस, माझ्याशी बोलतीस ना, त्यावेळी तुझ्या डोळ्यात आणि तुझ्या आवाजात एकच सूर असतो की मी गुन्हेगार आहे. अर्जुन बाज झाला आता. वा 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 वा. तमाशे कुठे घालतोय? तमाशा घालतोय, मी तमाशा घालतोय. अगं तू काय केलेस ते बघ की माझ्यापासून माझा बाप तोडलायस तू. आप्पे, घरात वेगळी चूल मांडलीयस. चकुली की उडूशी आहे तिच्या मनात काय नाही काय. ऐक, बोलून जा, बोलून बोलून जा आत्ता. मला त्रास होतोय. त्रास मला पण होतोय आप्पे, म्हणून म्हणतोय बोलून जा. चकुलीत काय काय स्वप्न रंगवली होती. जेलमध्ये होतो ना त्यावेळी वाटायचं की कधी एकदा घरी जातोय, कधी एकदा ह्या खोलीत येतोय, तुला भेटतोय, तुझ्याशी बोलतोय. पण आता आता यावंच नाही वाटत ना. चिप्पात नाही आपे, खोलीचा रंग बदललास ग, बेडशीट बदललास, तुझी नजर नाही बदलली माझ्याकडे बघायची. अजून अजूनही तितकंच प्रेम करते रे. बोलायच्या गोष्टी नुसत्या, प्रेमन बिन. मला कळतंय त्या दिवसापासून ना तुला माझा राग यायला लागलाय. मी काही जरी वागले ना तरी चुकीचं वाटतंय तुला, मला कळतंय. अच्छा, म्हणजे मला वाटायला लागलंय तू चुकीचं वागत नाहीस. अर्जुन, अरे ती चुकली असं वागते त्यामागे काहीतरी कारण असेल रे. बर, कारण असेल ना, सांग ना काय कारण आहे. नाही म्हणजे काहीही झालं तरी आप्पे आणि अर्जुनने एकत्र आलं पाहिजे असं चकुलीला वाटतंय, त्याच्या मागं काय कारण आहे ते सांग. सांग 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 सांग, कारण सांग मला. अरे तुम्हाला त्रास होतो मी. नाही नाही, मी ऐकतोय ना, आता सांग ना मला कारण काय. सांग बरं, थांब सांगते मी. हा सांग. अर्जुन बट्ट पुरून कारण सापडलं नसेल आता की आपले माणूस म्हणून एवढ्या आतली गाठीशी असशील ना असं वाटलं नव्हतं. ती काय ग तुझ्या मनात? सुषमा, अगं चहा आणखी. होय, तुमचं काय बोलणं झालं का आपल्याशी? अगं बोलायचं काय त्यात, आपली पोरं हुशार आहेत. तुम्ही त्या दोघांचं भांडण हलक्यात घेऊ नका. हो, परवा अर्जुन रावने सध्या बघितलं नाही तिच्याकडं. मला सांग सुषमा, आपण रागराग कोणाचा करतो? म्हणजे? अगं तसं नाही, ज्याच्यावर आपलं प्रेम असतं ना त्याचाच आपण रागराग करतो. हे बघा, मला एक कळतं, ताणलं की तुटतं, पण नेमकं आपल्याला तीच कळणं झालंय. आता आलेत ना अर्जुनराव सुटून, मग बोलायचं ना सगळं मिटवायचं. अगं घेतील की मिटवून, त्यांचं त्यांना कळे ना का, त्यांना काय वाटत नाही का, त्यांना थोडा वेळ दे. मग परत उशीर झाला म्हणून बोलू नका तुम्ही. आता आहे का, शुभ बोलणार आहे तर मांडवाला. असं काय करताय तुम्ही? हा, नवीन नवीन लग्न झालंय, पोरीचं नवा संसार आहे, नेटानं करायचं ना, पोराचा विचार करायचा, ते सगळं राहिलं बाजूला.
भलतच काहीतरी करत बसलेत. अग सुष्मे, अरे त्या पिनई नेकरावांच्या शेतात नेलं त्यांना आणि ती त्यांच्या नावाची पाटी काढायला लावली. आणि मी नेकराव आलो आणि ते सुजाजवळ ती पाटी दिली आणि म्हणले मला नको ते शेत म्हणून मी नाही जाणार आता शेतात. काका शेतात जातो म्हटला तर त्याला जाऊ दिलं नाही आणि घरात राबून घेती ती. मग काय नीट बघ, बाहेर कट्ट्यावर बसून नाश्ता दिलाय अर्ज्या. काय कलेक्टर मॅडम खुश का? अर्जुन काय झालंय आता? एकरान ऊस घेतलाय माझ्या बापानी आणि तो वरांड्यात बसून फुटकाळ नारळ सोलतोय. फक्त तुझ्यामुळे झालंय आप्पे. अर्ज्या तुला किती वेळा सांगितलं? अर्जुन एक तर तू चुकी केलीस आणि त्या चुकीचं खापर तू माझ्या डोक्यावर फोडू नको. आप्पे जे काय होतं ना आपल्या दोघांच्या मध्ये होतं, कदमांना मध्ये नाही गेलं पाहिजे होतं तू. अरे काका तुला किती वेळा सांगितलंय काम करू नको म्हणून, काय करायचंय? अर्ज्या तुला कुणी सांगितलं र कि आप्पीनं मला काम करायला सांगितलंय म्हणून? अरे आताच तर तुला सांगितलं ना मी. कदम माझा नाही विश्वास त्याच्यावर. अर्जुन अरे मी सांगते बाबा सांगतायत, तुला आमच्यावर का विश्वास नाही ठेवायचा रे? तुझ्यावर तर विश्वासच नाही माझा. तिच्यावरच विश्वास ठेव. अरे ती खरी आहे आणि तुझ्यावर प्रेम आहे ना म्हणून पलटली नाही ती. काका तू असं बोलतोय तस काय मी खोटच बोलतोय? अरे घेतीये नाही बोलत, त्यांच्या तोंडून ही आप्पी बोलतीया. मावशी मला कोणाच्या तोंडून बोलायची गरज नाही, जे हाय ना ते बोलते आम्ही. आप्पे जाऊ दे, जातो तुझ्या कामाला. अर्जुन खरंच शांत डोक्याने विचार कर रे, येते मी. बाबा येते. अर्जे लय विचार करू नको, ये विषय सोड. ये बस, ये बस. मावशी जा पाणी घेऊन. हा आणत्या माझ्या बाळाला. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.